वेळ जात नसलेला ॲड्रेस ऑफ बॅक. आज मी आणि निकिताच आहोत, पण आमच्याबरोबर अजून एक ग्रुप आहे विच इज कॉल्ड नाईस बकेट चॅलेंज ग्रुप. आम्ही डहाणूला चाललो आहे राईडला. द राईड इज नॉट स्पेशल, बट द थिंग वी आर गोईंग देअर अँड वी आर डुईंग सम वर्क. वी आर सेटिंग अप अ स्कूल फॉर 40 ट्रायबल किड्स, विच इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. आणि खूप बरं वाटेल त्या वेळेस आम्हाला, आम्ही आज फुल डे तिकडे असू. सो राईड बरोबरच आम्ही आज काय काय करू ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. आणि सी यू ॲट द नेक्स्ट स्टॉप ॲट अंधेरी. आय एम गोईंग टू पिक हर अप फ्रॉम अंधेरी अँड वी विल बी कमिंग बॅक अगेन. आणि मग घोडबंद रोड मार्गे विल गो टू डहाणू. इट शुड बी अ 125 किलोमीटर राईड बाईक. आय टेकन ऑल द गिअर्स, बॅग्स अँड द जॅकेट्स अँड ऑल द स्टफ इज देअर. So, see you at the next stop. Hi. Nikita, Shritej, where is that muscle right? This time only two. I'm Nitin Salve, Fountain Love. मध्ये बोरिवलीला एक पेट्रोल पंपचा स्टॉप घेऊ, पेट्रोल भरायचं ही स्पॉन्सरिंग. आणि तिथून फाउंटनला वी विल बी मीटिंग अदर गाईज. देर विल बी 3 कार्स आणि ओनली 1 बाईक विच विल बी गोईंग टू डहाणू अँड देन विल मीट यू देअर. सो नेक्स्ट वी लव गेट फाउंटन. येस, आता लवकर चल. अमृता, तिला 28 भाषा येतात. मी राजेश. आम्ही आता सगळे फाउंडरला थांबलो आहे. खूप खूप प्लेस आहे त्यांना. सॉरी, मी खूप खाऊन आलो बाका सोड. एक जण विरार फाट्याला ऑलरेडी पोहोचला आहे. असं काय होणार आहे त्याचं कोण झालं आहे. आता आम्ही खातो आहे. सँडविचेस मागवतो दुसरं काही नाही आहे. ATM एक्सेप्ट केले जात नाही आहे. होपफुली सुट्टी असते. सो खाऊ आणि मी मग भेटू नेक्स्ट शॉप विरार फाटा. बाय बाय. शाळेकडे गाडीतलं सामान काढतायत सगळं. आई शपथ, केवढं सामान आहे गाडीत. भरपूर घ्यायचं का एक एक? मग घ्यायला सुरु करायचं का एक एक? चला आता काम करूनच भेटू. तर सर्वांनी एकदम म्हणजे घरचेच पाहुणे येतात असं समजून त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि कोणत्या प्रकारे असं एकदम हे नाही करायचं. हा ठीक आहे, तुम्हाला जे प्रश्न वाटेल ते तुम्ही विचारा. असं काय नाही, तुमचे जे नेहमीचे पाहुणे येतात असं समजून तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकता. ठीक आहे, मुलींना स्वागत गीत साठी. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाल. दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाल. पूर्व नियोजित अपूर्व घडले. पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या गगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. पण हा जो वर्ग आहे जिथे ही मुलं शिकायला येतात दररोज, तर इकडे थोडी लहान मुलांसाठी आकर्षक वाटेल त्यांना इथे बसून की काही चित्र बघूनच त्यांना अजून शिकायला शिकावं असं वाटेल, शिकण्याची आवड उत्पन्न होईल. यासाठी ही क्लासरूम हा वर्ग कसा छान अजून दिसू शकेल हे
हे करणार आहोत. पण त्याचबरोबर आज हे करून गेल्यावर तुमची सगळ्यांची जबाबदारी काय? भरपूर पुस्तकं ठेवणार आहोत, ती नुसती शोभेला नसणार आहे. मुलांना घेऊ द्या, इकडेच बसू द्या, वाचू द्या, फाटलं तरी ओरडू नका. लहान मुलं आहे, खेळणी तोडणार. शिक्षिका कुठे आहे? तर त्यांना भरपूर वाचू द्या, हातामध्ये त्यांना पुस्तकं हाताळू द्या दररोज त्या वर्गामध्ये. आणि त्याची काही काही पुस्तकं इंग्लिश मराठी अशी दोन्ही भाषेत आहेत, तर ती त्यांना वाचून दाखवा तशी मुलांना. आणि खेळणी ज्याच्यातनं म्हणजे एज्युकेशनल खेळणी, की ज्याच्यातनं तुम्हाला शिकता पण येईल मुलांना त्या खेळण्यांमधनं, अशी पण खेळणी आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याबरोबर भरपूर आर्टिस्ट आहेत, तर ते इथे छान ड्रॉइंग्स करणार आहेत. हा फळा थोडा मोठा बनवतील, की खालती मुलं पण लिहितील, वरती बाई पण लिहितील. तुम्हाला पण फळ्यावर लिहायला आवडत असेल ना? अरे गौरव कुठे गेला तो? फळ्यावर लिहायला आवडतं की नाही? काय कोणी लहान मुलाला नाही बोलत आहे? फळ्यावर लिहायला आवडतं, फळ्यावर लिहायला आवडतं. कोणाला आवडतं हात वर करा. फळ्यावर लिहायला कोणाला आवडतं? मला सॉलिड आवडतं. कोणाला आवडतं? मग आपण फळा खालती बनवलं तर उंची पुरेल की नाही लिहायला? होय नक्की. तुझं नाव काय? करेक्ट आहे.
चॉकलेट नाहीये तोंडात तुपून पण घालू नका हे काढून त्याचे गोळे बनवा गणपती बनवा पंटी बनवा दिवा बनवा हा असं वेगवेगळ्या वस्तू मडकी बनवा तो परवास वो खुदा के दिल को छू ले जो फायनली द वर्क इज डन आम्ही जिल्हा परिषदेची शाळा बघून ते जेवायला आलो आहे लेट्स सी हाउ इज द फूड खूप भूक लागली खूप काम केलं फोटो तुम्ही बघितलेच असतील गेट बॅक टू यू देन सी या महाराष्ट्राचं शॉपिंग चालू आहे दिसतायत का खातं भरपूर शॉपिंग केलंय भरपूर शॉपिंग केलंय काम खूप केलं काम भरपूर केलं ते महत्त्वाचं आहे खूप मजा आली खूप मजा आली खूप चेहऱ्यांवरचे हसू बघायला खूप बरं वाटलं दाबून जेवलं जेवण एक नंबर एक नंबर जेवण जागा अप्रतिम फोटो तुम्ही बघितलेच असतील आता सगळे आपापल्या ठिकाणी रवाना आम्ही थोडा वेळ थांबतोय कारण का आम्ही बाईकवर नव्हे घरा ऊन उतरले की आम्ही मग आता मुंबईला भेटू आपण ठीक आहे चलो सब लोग से बाय 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 जो गुमशुदा सहाब था फाइनली वी हैव रीच्ड होम आणि आपापल्या घरी सगळे सगळे पोहोचलेले आहेत आम्ही दोघं थोडे उशिरा निघालो कारण का ऊन होतं तुम्हाला जसं सांगितलं तसं मध्ये खूप छान व्ह्यू बघायला मिळाला खूप सुंदर रस्ता होता आणि आम्ही कुठे न थांबता आलो सो इट वॉज लाईक 135-140 किलोमीटर स्ट्रेच ॲट अ स्ट्रेच वी केम एक्सेप्ट द वसई गार टॅक्सीमन आणि आता खूप थकलो आहे जस्ट आंघोळ करून आलो मी हालत खराब झालेली धूळ आणि सगळी मुंबईची सो आता सी यू होपफुली अपकमिंग सॅटरडेला तोपर्यंत व्हिडिओ वगैरे एडिट करून आई सिन्स नाव ऑनवर्ड्स वी आर प्लॅनिंग टू come and meet you all guys you know on every saturday to saturday so that we make the ride on we go for the ride on sunday and we edit it and we come back to you
and meet you all on the next Saturday. So see you at Saturday. Guys, are not the riders here. And bye bye, good night, see you. Take care and enjoy life. Thank you.